शुक्रवार को कांग्रेस पक्ष की ओर से शहर के वैराटी चौक स्थित महात्मा गांधी इनके प्रतिमा को माल्यार्पण कर अभिवादन किया गया। साथ ही किसान कामगार बचाव दिन मानकर मोदी सरकार का विरोध भी किया गया है। शुक्रवार को पूरे देश ने महात्मा गांधी की 151वीं जयंती पर गांधी को याद कर उन्हें अभिवादन किया। नागपुर शहर में भी नागपुर जिला कांग्रेस कमेटी की ओर से शहर के वैराटी चौक स्थित महात्मा गांधी की प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया गया। इस समय पूर्व मंत्री राजेंद्र मुलक, प्रवक्ता अतुल लोंढे, अभिजीत वंजारी सहित अन्य पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। कांग्रेस पक्ष की ओर से शुक्रवार को मोदी सरकार का कड़ा विरोध किया गया। कृषि बिल, कामगार कायदा के बदलाव और गुरुवार को उत्तर प्रदेश का मामला, इन तीनों मुद्दों को लेकर मोदी सरकार के विरोध में नारेबाजी कर आंदोलन किया गया। पूर्व मंत्री राजेंद्र मुलक ने तो मोदी की तुलना हिटलर से कर दी और कहा कि देश में मोदी सरकार नहीं तो हिटलर शाही चल रही है। आज दिनांक 2 तारखेला गांधीजींच्या जयंती निमित्त, लाल बहादूर शास्त्रींच्या जयंती निमित्त संपूर्ण देशामध्ये मोदी सरकारने जो कृषी बिल अन्यायकारक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये पास केलं, अशाच प्रकारे देशामध्ये मोठ्या संख्येने काम करणारा आमचा कामगार, त्या कामगारांच्या कायद्यामध्ये जो अन्यायकारक बदल केलेला आहे, या दोन्ही कायद्यांवरती केलेल्या बदलाच्या निषेधार्थ संपूर्ण भारत देशामध्ये आज 2 तारीख हा शेतकरी कामगार बचाव दिन म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि नागपूर शहर आणि ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधीजींच्या जयंतीनिमित्त आज त्यांना हार अर्पण करून या नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये हे आंदोलन होत आहे। अशाच प्रकारे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या 13 तालुक्यांमध्ये या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की शेतकरी हा या देशाचा कणा आहे आणि आजही हरित क्रांतीच्या नावाने आपल्या देशाला ओळखलं जातं, परंतु ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये हिटलर शाहीच्या माध्यमातून कृषी बिल पास करण्यात आलं, आज कॉर्पोरेट जगताच्या हातामध्ये आणि संपूर्ण व्यावसायिकांच्या हातामध्ये शेतकऱ्यांच्या मालाची विक्री आणि त्याची उलाढाल आता जाणार आहे। अशाच प्रकारे देशातील शेतकऱ्यांच्या, असंख्य शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहे त्याच्या संदर्भातही येणाऱ्या भविष्यामध्ये त्या कोणत्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लागेल आणि त्या कशा पद्धतीने त्या संपूर्ण कॉर्पोरेट जगतमध्ये त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये चालल्या जातील याचं उदाहरण या बिलाच्या माध्यमातून आपल्याला भेटत आहे। कृषी व्यवस्था आपल्या देशामध्ये जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून आजपर्यंत आपल्या इथे सुरू होती। आपल्या इथे कृषी मंडळ आहेत, APMC च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना संरक्षण देतो, त्यांनी पिकवलेला माल ह्या धुऱ्यापासून त्या धुऱ्यापर्यंत शेतकरी आपला घाम गाळतो आणि त्या घामाच्या माध्यमातून तो आज आपल्या शेतीचा माल घेऊन ज्यावेळेस तो शेतीमध्ये येत असतो तेव्हा तो आणत असतो, तर त्याच्या मालाला संरक्षण देण्याचं काम या कृषी मंडळांमध्ये आपण करत असतो आणि म्हणून MSP च्या माध्यमातून त्याला त्या मालाचा भाव भेटत असतो। अशाच प्रकारे कामगारांचा कायदा या देशामध्ये आपण पाहिलं आहे की मोठ्या स्वरूपात कामगार आपल्या आपल्या आस्थापनेमध्ये काम करतात। आता 100च्या वरती जर कोणाला आपली फॅक्टरी बंद करायची असेल तर ती परवानगी मागण्याची गरज नाही अशा प्रकारची स्थिती आहे। कालच आपण पाहिलं की ही सरकार यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या जेव्हा एका दलित मुलीच्या वरती अत्याचार झाला, त्या मुलीला भेटण्यासाठी, तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी ज्यावेळेस गावाला जात होते तर मोदी सरकारने त्यांना अडवलं, इथपर्यंत की
पुलिसांची हातापाई झाली आणि राहुल गांधी सारख्या एका देशाच्या नेत्याला पाडण्याचं काम केलं आणि म्हणून या तिन्ही घटनाक्रमांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत आणि संपूर्ण देशामध्ये त्यांचा निषेध आहे। कैमरा पर्सन राजकुमार मोहन के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट, इन बीसीएन न्यूज नागपुर।